नेचर तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र तर मी आता आहे नाशिक मध्ये। नाशिक मधील नेचर बेस्टचा जो 10,000 कोंबड्यांचा फार्म आहे देशी कोंबड्यांचा जर तिथं आपण आलेलो आहे तर अधिक माहिती आपण या व्यवसायाची कोंबडी पालन या व्यवसायाची जाणून घेऊ यांच्याकडून। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। नमस्कार। नमस्कार। तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत। तुमचं नाव आणि इथला पत्ता एकदा सांगा। माझं नाव आहे गणेश बाळासाहेब गाजरे, गाजरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक। नाशिक पासून किती लांब येतं अंतर? साधारण नाशिक पासून 40 पूर्व बाजूला 40 किलोमीटर अंतरावरती निफाड तालुका आहे त्याच्या शेजारी। तुमच्या फार्मवर टोटल आता किती कोंबड्या आहेत? आता आमच्या फार्मवरती टोटल 10,000 पक्षी आहेत, लहान मोठे सर्व पक्षी, आता 10,000 संख्या आहे आमच्याकडे। आणि हा व्यवसायाकडे तुम्ही कसं काय वळाला आणि कधीपासून करताय हा व्यवसाय? आता आम्हाला या व्यवसायाला सुरुवात करून 1-6 महिने झालेले। तर या व्यवसायाकडे वळण्याचा मेन उद्देश असा होता की आमच्यावाली शेती आहे आणि शेतीवर वाढती संकट येणारे अडचणी दिवसेंदिवस खर्च मार्केट प्रॉब्लेम निसर्ग प्रॉब्लेम तर शेती व्यवसाय दिवसेंदिवस अडचण वाढत चालल्यामुळं मग आम्ही त्याला एक जोडधंदा म्हणून पर्याय शोधायचं ठरवलं। आणि ते बघत असताना यूट्यूबच्या माध्यमातून मग आम्ही शोधलं याला काय केलं पाहिजे, मग आमची कल्पना आली की गावठी कोंबडी पालन एक उद्देश खूप चांगला आहे। मग तो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही शोधत असताना मग ते सौरभ दादांचे तपकीर यांचे पुण्याचे जे बरंच व्हिडिओ फार्म ते सर्व पडले, मग आम्ही त्याच्यानंतर त्यांच्याकडे जाऊन आलो, दोन व्हिजिट केल्या, तिथं प्रशिक्षण घेतलं एक दिवसाचं आणि त्यात त्यांच्याकडून जाणून घेतलं गावठी कोंबडी काय असते बाबा, तिचं संगोपन कसं केलं पाहिजे, त्यात नफा काय तोटा काय आणि ते करत असताना येणाऱ्या अडचणी आम्ही सर्व जाणून त्याच्यानंतर त्यांच्या नियोजनातून त्यांच्या मार्गदर्शन करण्याचा आम्ही निर्णय घेतला। आता तुम्ही 6 महिन्यात हा व्यवसाय सुरू केला आणि 10,000 कोंबड्या झाल्यात आतापर्यंत, तर या कोंबड्या एकदम सगळ्या 10,000 तुम्ही भरल्या का कसं काय केलं? नाही, गावरान पक्षी एवढं एका वेळेस उपलब्ध होतच नाही, आम्ही 2,000-2,000 टप्प्याने साधारण आम्हाला 5 बॅचेस मिळाल्या, 1.5 महिन्यामध्ये आम्ही एवढे 10,000 पक्षी पूर्ण कव्हर केले। हे व्यवसायाकडे तुम्ही येताना सुरुवातीला तुम्हाला काय अडचणी आल्या? नाही, व्यवसाय सुरू करत असताना सुरुवातीला आम्ही दादांचं मार्गदर्शन घेतलं, शेड बांधणी झाड लागवडी सौरभ दादांच्या मार्गदर्शनच केली काय केलं पाहिजे, याला ठेवण कशी ठेवली पाहिजे, मग शेडची दिशा कशी असली पाहिजे, ते झाडं कोणती असली पाहिजे सौरभ दादांना विचारून त्या पद्धतीने आम्ही शेवगा लागवड केली, शेड बांधणी केली आणि त्याच्यानंतर पक्षी आणण्यास निर्णय घेतला। पक्षी आणल्यानंतर सौरभ दादांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, म्हणजे सुरुवातीला छोटे पक्षी होते त्यांच्यासाठी साधारण 15-20 दिवसात जो ब्रुडिंगचा पिरियड येतो त्यांनी आम्हाला शिकवला, ते पण 2-3 वेळेस आले, त्यांनी स्वतः सांगितलं ब्रुडिंग कशी केली पाहिजे, तर मग ब्रुडिंगचा जो प्रॉब्लेम येतो त्यांनी आम्हाला शिकून तो सॉल्व्ह करून दिला। आणि ह्या कोंबडी पालनामध्ये ब्रुडिंग हा एकच विषय जास्त अवघडीचा आणि तो एकदा शिकलं की माणूस पुढलं सर्व सोपंच असतं यामध्ये। बरोबर। आता हा जो तुम्ही हे करताय तर ह्यामध्ये तुम्ही अडचण काय आल्याच नाही? नाही, अडचणी आल्या ना, वेळोवेळी अडचणी आल्या, ठराविक आजारांचं पण संगोपन करावं लागतं, काही गोष्टी पाण्याचं असेल खाद्याचं असेल त्याचं नियोजन करावं लागतं, काही मेडिसिनचा वापर करावा लागतो वेळोवेळी, काही डोसेस त्या पण करावं लागतं, पण सौरभ दादांचं मारण असेल मग ते वेळोवेळी मेडिसिन देणं डोस देणं मग ते आजारावर आपल्याला कंट्रोल ठेवत येतो, असं काही नाही की यांना आजार येत नाही येतो, पण ते कंट्रोल ठेवण्यासाठी काही ठराविक गोष्टी त्या आपण केल्या पाहिजे। आता ह्यासाठी किती तुम्हाला जमीन केलेले गेलेले वापरले तुम्ही? आता या फार्मसाठी आपण पूर्णतः 1 एकर जमीन वापरलेली, त्यामध्ये साधारण 1-5 गुंठ्यामध्ये शेड आहे आणि बाकी 35 गुंठे जागी पक्ष्यांना फिरण्यासाठी राहण्यासाठी त्यामध्ये उखाडे विखाडे सर्व त्या 35 गुंठ्यात बनवलेलं आहे। आता तुम्ही मला सांगितलं की याला जास्त रोग वगैरे येत नाहीत, पण आलेला आपल्याला माहीत नाही नेमकं प्रामुख्यानं काय रोग असतात ह्यात? नाही, याच्यामध्ये वेळोवेळी जर लसीकरण व्यवस्थित केलं प्रॉपर, काही आपल्याला औषध पाणी असतात, समजा काढा असतो तो देणं, हळद पाणी देणं, गुळाचं पाणी देणं, सोडा देणं, या थोड्या ठराविक गोष्टी केल्यानंतर इतका काही रोगाचा प्रॉब्लेम येत नाही आणि त्यासाठी एक ठराविक लसी असतात त्या वेळोवेळी 1 महिन्याच्या अंतराने करीत राहणं, त्यामुळे रोगाला शक्यतो 99% प्रॉब्लेम येतच नाही। तुमच्या भागात असं देशी कोंबडी पालन कोण करते का? नाही, आमचं आता नाशिक परिसरामध्ये कसं पाण्याचा परिसर असल्यामुळे सर्व शेतीचे बागायती शेती असल्यामुळे या धंद्याकडे काही फारसा कल नाही आहे, पण 1-2 टक्का आहे आणि ते छोट्या प्रमाणात 500-600 पक्षाचे फार्म आहे, पण एकदम नॉर्मल आहे कारण आमचा पाण्याचा भाग असल्यामुळे शेतीकडेच कल जात आहे सर्वांचा। जर आता व्हिडिओमध्ये आपले कोण बांधव असतील ते तुमच्या फार्मवर त्यांना व्हिजिट करायचे असेल तर येऊ शकतात का ते? हो, फार्मसाठी विजेसाठी येऊ शकतात, विजेसाठी काही प्रॉब्लेम नाही आणि आम्ही आता इथं काय केलेलं आहे, आता सर्व विजिटला पण येतात आमच्या परिसरामध्ये इतकी काही माहीत नाही, सर्वजण पुण्याला जातात सौरभ दादांकडं, तर मग आम्ही आता काय करणार आहे सौरभ दादांशी पण मी बोललो की आम्हाला इथून फार्म पुण्याचा 230 किलोमीटर मला पडतो, माझ्या पलीकडून जाणारे लोक एक 300 किलोमीटर माझ्यापासून आणखी 200 किलोमीटर तर अंतर जादा होता, सौरभ दादांना बोललो
की दादा तुम्ही प्रत्येक माणूस आमच्याकडला पुण्यापर्यंत येतो तर एक महिन्यामध्ये एखाद्या आठवड्याचा एखादा वार ठरू, तुम्ही इथं प्रशिक्षण ठेवा का ज्यांना 200 किलोमीटर येते त्याचा प्रवास 50 किलोमीटर 100 किलोमीटर थांबला पाहिजे आणि इथं एक दिवस ठरवा महिन्याचा की प्रशिक्षण आपल्याला देता आलं पाहिजे इथं पण. ह्याच्यामध्ये जे उत्पन्न मिळते ते कशा प्रकारे असतं आणि ते कसं कमवायचं, यातून पैसे कसं मिळतात आणि किती मिळतात? आता गावरान कोंबडी पालनाचं असं असतं, आता आपण जर 10,000 पक्षी जर पकडले तर याच्यामध्ये सर्वजण नर मादीचे 40-50% रिशू असतो. तर आता हे 10,000 पक्ष्यांमध्ये असं समजा काही 4,000 जरी कोंबडी निघली, 6,000 जरी पक्षी राहिले आणि 6,000 पक्ष्याचा आपण 35-40% अंड्याचा रिशू असतो. आता 35-40% जरी धरला तरी 2400-2500 अंडे होतात, नाही ते भेटले 2,000 जरी अंडी रोज कलेक्शन झालं तर महिन्याला साधारण 60,000 अंडी होतात आणि सौरभ दादा ते 10 रुपयेनी घेतात आणि 60,000 अंड्यांचं असे 10 रुपयेनी कॅल्क्युलेशन केलं तर 6,00,000 रुपये उत्पन्न तसंच अंडीतून होऊ शकतं एकट्या अंडीतून. म्हणजे तुम्हाला महिन्याला 6,00,000 रुपये अंडी विक्रीतून पण मिळू शकतात? हो. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं उत्पन्न काय म्हणजे होऊ शकतं का अंडी? नाही, यात आम्ही सौरभ दादांशी बोललो, नुसतं अंडी उत्पादन करून थांबलं तर उत्पन्न कमी होतं पण त्यामध्ये जर आपण हेच अंडं जर कोंबडीखाली ठेवलं खुड कोंबडीखाली आणि 21 दिवसानंतर ते पिल्लू बाहेर काढलं तर त्याची 5 दिवसाची किंमत 60 रुपये होती, तेच पिल्लू आपण 15 दिवस सांभाळत 100 रुपये होते आणि त्यालाच महिनाभर सांभाळत 150 रुपयापर्यंत पिल्लू जातं. तर नुसतं अंडी न थांबता आपण त्याचं 21 दिवस कोंबडीखाली ठेवून पिल्लू काढल्यानंतर त्याच्या उत्पन्नामध्ये भर पडते. मग आपण काय करणार, अंडी कमी वापरता ज्यादा पिल्लावरतीच भर देणार आणि दिवसांदिवस मागणी वाढत असल्यामुळे सर्वात आमचं बोलणं झालं पिल्लांना त्यांच्याकडे पण भरपूर मागणी, त्यामुळे इथं पिल्लं काढायचं आणि ते काय पुण्याला पाठवले की तिथनं ते ट्रान्सपोर्टनं बाहेर पाठवून देतात. 10 रुपयाच्या अंड्याची किंमत जास्त होते म्हणजे 10 पट होऊ शकते मला? हो, अंड्याची किंमत आपण जर व्यवस्थित केलं त्याची 10 पट होऊ शकते, केली तर महिन्याभर समजा 15 पट 150 रुपये एक महिन्याचं पिल्लू केलं तर आपण ते 150 रुपयाला जातं, त्याची किंमत 15 पट होऊन जाते एक महिन्यानंतर. हे जे तुम्ही आता कोंबडी पालन करताय तर ह्याला जे खाद्य असतं त्याच्यात कसं नियोजन करता आणि ते कसं तुम्ही हे देता, एवढं आता 10,000 कोंबडीचं खाद्य देणं म्हणजे परवडतं का तेवढं कसं काय? नाही, आता 10,000 पक्षी जर म्हटले आणि एक पक्षाला जर द्यायचं म्हटलं तर रोज 100 ग्रॅम खाद्य पाहिजे आणि एवढं 100 ग्रॅमसाठी आम्ही काय करतो, आमचं इथून 1-6 किलोमीटर निफाड म्हणून तालुक्याचं शहर आहे तिथं बाजार भरतो आणि 1,000 किलो खाद्य देण्यासाठी मग आम्हाला त्या बाजारमधनं साधारण भाजीपाला माशाचं वेस्ट हे जर नाही पकडलं तर 400-500 किलो मिळून जातं आणि तो आणण्याचा खर्च आम्हाला 1,000 रुपये येतो, आम्ही त्याचा वापर करतो आणि त्याच्यानंतर जे कमी पडतं त्याच्यासाठी मग आपलं मका बाजरी तांदूळ याचा वापर जितकं गरजेत काय तितका तो करतो. त्यामुळे जो खर्च आहे तो कमी करण्यासाठी तुम्ही वेस्टेज तुम्हाला मिळते ते वापरता ह्यासाठी? हो, वेस्टेजचा वापर केल्यामुळे मग खाद्य कमी पड खर्च कमी होतो कारण विक्रीचं पूर्णच खाद्यावरती जर फार्म सांभाळत तर मग ते न परवडण्याजोगती गोष्ट आहे, त्यासाठी वेस्टेज हॉटेल वेस्ट लॉन्स वेस्ट भाजीपाला हे वापरलंच पाहिजे. तुम्ही आता देशीच कोंबडी पालनाकडे का वळाला आणि दुसऱ्या पण कोंबड्या आहेत म्हणजे विदेशी वगैरे? हो. तर त्यात आणि ह्यात काय फरक आहे का तुम्हाला काय जाणवं लागत असं? हो आहे ना, फरक आहे. जर मी यामध्ये जर समजा गावठी कोंबडी सोडून जर दुसरी कोणती कोंबडी पाळली असती तर मी काय केलं असतं, पिल्लं आणली असती ती मोठी केली असती आणि लॉट विकला असता, पुन्हा मला दुसरी कोंबडी पाळण्यासाठी लॉटच आणावं लागलं असतं. आता मी ही जी गावरान पक्षी पाळला आता मी सौरभ दादांकडून आणले पिल्लं हे 10,000 पक्षी, आता याच्यानंतर ही कोंबडी स्वतः खुडूक येणार स्वतः पिल्लं काढणार आणि मी या धंद्यात जोपर्यंत आहे तोपर्यंत माझे पिल्लं स्वतः तयार करणार आणि चालू ठेवणार. उलट मी आता याच्यानंतर माझे पिल्लं काढून त्यांच्याकडे पाठवणार पण त्यांच्याकडून आणण्याची कधी देखील या धंद्यात पुन्हा गरज पडत नाही, आपलं स्वतःचं प्रोडक्शन आपण आता कंटिन्यू स्वतः करणार. आणि कोंबडीचा फायदा? हो, हा देशी कोंबडीचा फायदा आहे. विदेशी कोंबडीला आपल्याला पिल्लं हे दुसऱ्याकडूनच आणावं लागतात, आपले कधी देखील तयार होत नाही, याला आता पिल्लं बिल्लं आपलेच तयार होणार सर्व. आता जो विदेशी किंवा दुसऱ्या कोंबड्या आहेत त्याचा लॉटच्या लॉट असा मिळेला काय असं म्हणजे आम्हाला ते बातम्यात वगैरे कळतं, तर ते तसं आपल्या ह्या कोंबड्यामध्ये काय आहे का? नाही, तो प्रकार होत नाही कारण हिची रोगप्रतिकार शक्ताची खूप जादा असते कारण ही पारंपरिक कोंबडी आहे आपली जी पूर्वजच पाळत होते, त्यावेळेस ती बाहेर फिरणं उकाड्यावर खाणं तिचं जीवनमान हे ती स्वतः करून घेते, आपण जादा करण्याची गरज नाही, तिला उकाड्यावर जाणं खाणं स्वतः सापडणं हे सर्व करते आणि ती प्रतिकार शक्ता मूळची जादा असल्यामुळे ती बाहेर उन्हात फिरणं असे उकाड्यावर राहणं कारण हिला तुम्ही माशाच वेस्ट टाका त्याच्यावर ती तुटून पडते, हॉटेल वेस्ट टाका त्याच्यावर तुटून पडते आणि तिला जे पाहिजे ती स्वतः सापडून खाते, ते आपण दिलेलंच खाते असं काही नाही, तिला जे पाहिजे ते पूर्ण परिसरात मोकळ्याच्यात बघून तिला जे पाहिजे शिरल ते पूर्ण सापडून खाऊन घेते. आणि हा पक्षी नेहमी जमिनीपासून वरती बसतो, हा शेडमध्ये असत नाही, दिवसभर बाहेर असतो असा वरती बसतो आणि त्याचा शेडचा आणि त्याचा कॉन्टॅक्ट नसल्यामुळं तिथं काय अमोनिया गॅस तयार होणं वगैरे घडत नाही कारण हा मोकळा फिरतो, त्यामुळे त्याला रोगराई आजार पण या बाकीच्या बॉयलर पक्षी किंवा रेग्युलर जे पक्षी विदेशी त्यांच्या इतक्या प्रमाणात येत नाही, कमी प्रमाणात आजारी पण. हो,
आणि त्यांना ती पारंपरिक सवय. आता बघा आपण बसलो तरी हा पक्षी वरतीच बसले तो खाली जमिनीवर बसतच नाही. आता ही तुम्ही ह्यामध्ये शेवगामध्ये तुम्ही हे सोडलेलं आहे, शेवगा तुम्ही केल्यामुळे काय फायदा जाणवला आणि ती का बरं तुम्ही शेवगाची आयडिया कशी काय आली तुम्हाला? हे शेवगा लागवडीची आयडिया ही आम्हाला सौरभ दादानेच दिली तर बाकी जे झाडांना लावता तुम्ही तर शेवगाच लावा. शेवग्याचे आपल्याला दोन फायदे, एक तर सावली मिळते पक्ष्यांना बसायला जागा मिळते आणि शेवगा कटिंग केल्यानंतर शेवगा एकदम आवडीने खातात आणि पक्षी रोज अंडी देत असल्यामुळं त्याला रोज कॅल्शियमची गरज असते आणि शेवग्याची पानं पिकलेली रोज पडतात, रोज पडत असल्यामुळं त्यांना ते पानातून कॅल्शियम पण मिळतं, आपल्याला सावली पण झाली, एक प्रकारचं खाद्य पण झालं, असा दोन्ही तीन उपयोग शेवग्याचा आहे. म्हणून ती शेवगा लागवडच आपण केलेली त्यामध्ये. आता हे 10,000 पक्ष्यांसाठी दोन कामगार आहेत आपल्याकडं आणि याच्यामध्ये काही नसतं, एकदा सकाळी खाद्य व्यवस्थित भांडे साफ केले जातात, पाणी एकदा ऑटोमॅटिक आहे, आपले भांडे खाद्याचे भांडे पण ऑटोमॅटिक आहे. सकाळी एकदा खाद्य भरून दिलं, पाणी एकदा साफ करून काय औषध असेल ते टाकून पाणी ऑटोमॅटिक चालू असतं आणि एकदा 8 नंतर आमचा लेबर बाहेर आला की एक दुपारी अंडे गोळा करण्यासाठी येतो आणि पक्षी स्वतः सर्व करत असल्यामुळे आतमध्ये येणं डिस्टर्ब करणं कोणाची म्हणजे गरजच पडत नाही, तो तेच ते सर्व करून घेतो आणि आमचे लेबर 8 नंतर बाहेर येतात, बाकीचे काम बघतात आणि दुपारी अंडी गोळा करणं आणि 4 वाजेनंतर खाद्याचं एकदा टाकणं आणि पक्षी आतमध्ये शेडमध्ये नसल्यामुळं ते शेडची काय इतकी ती साफसफाई करणं इतका काय हे होत नाही, कारण पक्षी हा दिवसभर बाहेरच असतो. आता बंदिस्त कोंबडी पालन आणि बाहेर जे मोकळ्या हे केलेलं आहे तुम्ही, तर त्याच्यामध्ये काय फरक आहे, त्याचा काय फायदा आहे? नाही आता बंदिस्तामध्ये काय होतं, बंदिस्त असल्यामुळे ते शेडमध्ये असतं, मग शेडमधली रोजची रॅकिंग करणं, त्यांना सांभाळणं, अमोनिया गॅस कंट्रोल करणं, हे सर्व बंदिस्तमध्ये येतं आणि पक्षी बाहेर असल्यामुळे तो मोकळा टोकळा फिरतो, त्याला पाहिजे तसं मान त्याच्या मनाप्रमाणे वागतो, त्याच्यावर कोणते बंधन असतात, ज्याला जे पाहिजे ते खाणं, जसं पाहिजे तसं वावरणं, या सगळ्या गोष्टी तो स्वतः करतो, त्याच्यामुळे त्याच्यावर आजार पण नाही, तब्येत बिब्येत एकदम व्यवस्थित राहते त्याची. आणि दुसरी गोष्ट की तो मोकळा असल्यामुळे त्याला अमोनियाचा याचा काही त्रास नाही आणि शेडचं मेंटेनन्स आपल्याला करण्याची गरज नाही, नाही तर तिथं 2 लेबर तो मेंटेनन्स तो कंटिन्यूसचा पार्ट झाला शेडमध्ये असल्यानंतर. आता तुम्ही नेचर बेस्ट सोबत जोडला, आता तुमचा व्यवसाय सुरू झाला, आता तुम्हाला फायदा पण होतो, तर तुम्हाला काय वाटतं नक्की आणि काय फायदा तुम्हाला जास्त त्यांच्याकडून जाणवला? नाही नेचर बेस्टचा फायदा म्हणण्यापेक्षा आम्ही आता आपण जर बघितलं गावरान कोंबडी पालन ही पारंपरा पद्धतीने जर म्हटलं तर 15 कोंबड्या पाळणं, 20 पाळणं, त्याचे 10-20 अंडे गोळा करणं, घरात खाणं, मित्रांना देणं, इथपर्यंतच हा व्यवसाय मर्यादित आहे गावठी कोंबडी ओरिजिनल. पण आम्ही जेव्हा सौरभ दादांकडे गेलो तेव्हा आम्ही कल्पना मांडली की बाबा गावठी कोंबडी पालन करताना याला पारंपरिक स्वरूप देऊन चालणार नाही, तर याला एक धंद्याचं स्वरूप आलं पाहिजे मोठ्या प्रमाणात. मग आम्ही त्यांची चर्चा केली, मग त्यांना आम्ही पहिले बोललो की आम्हाला 1,000 पक्षी पाहिजे, तर मग 1,000 पक्षी जर टाकले तर 1,000 पक्षीचे किती अंडे मिळणार, उरले झालं तर फार झालं तर 300-400 अंडे मिळू शकतील, महिन्याला किती होणार आहे ते समजा 1,200-1,500 10,000-12,000 अंडे होणार. पण आम्ही ते न करता दादांशी चर्चा केली की याला धंद्याचं स्वरूप पाहिजे, आपण जर धंदा टाकतो त्याला एक क्वांटिटी असं, तर सरांनी दादांनी सांगितलं की तुम्ही 1,000 पक्षी न करता ते बोले टप्प्याटप्प्याने तुम्ही पक्षी वाढवा, तुम्हाला सवय. आम्ही 2,000 पक्षी पहिला टप्पा टाकला, त्यात थोडे आम्हाला अडचणी आल्या, बल्ब कमी लागले गेले, ब्रुडिंग प्रॉब्लेम, थोडे पडदे खालीवर करण्याचा प्रॉब्लेम, पण सौरभ दादांनी इथं येऊन वेळोवेळी आम्हाला सांगून ते पहिले 2,000 पक्षी जसा टप्पा आमचा पार झाला त्याच्यानंतर आम्ही दर 15 दिवसाला 8 दिवसाला 2,000 पक्षी टाकत गेलो, त्याच्यानंतर आम्हाला कामाची रुटीन पूर्ण माहीत झाली, ब्रुडिंग माहीत झाली, त्याच्यानंतर आम्ही 10,000 टप्पा गाठला. कारण याला जर धंदा म्हणावा तर थोड्या याच्या ठेवा तर तो धंदा म्हटला जाणार नाही. जे आम्ही महिन्याला स्वप्न बघितलं होतं की एवढी अंडी दिली पाहिजे तेवढी आम्ही आज उद्या जाऊन ती 1 दिवसाला कलेक्शन करणार आहे आणि तेवढ्या स्वरूपाचं दादाने आम्हाला सांगितलं, तो आता ते आमचं स्वप्नही साकार झालं की जे महिन्याची अंडी ते आम्ही आज 1 दिवसासाठी कलेक्शनपर्यंत पोहोचलो. तर आता हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय जे नवीन कोण बघतात व्हिडिओ बघून त्यांना करू वाटतोय, तर त्यांना तुमचा काय सल्ला असेल? नाही हा व्यवसाय जर आज बघत असाल तर याच्यामध्ये जे नवीन चालू करणार असेल त्यांनी काय केलं पाहिजे, सर्वप्रथम कुठं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आज पुण्याला सर्व दादांकडे प्रशिक्षण असतात, आम्ही पण प्रशिक्षण घेतलं, वेळोवेळी याच्या अडचणी समजून घेतल्या, त्याच्यानंतर आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आणि न अभ्यास करता न प्रशिक्षण घेता जर आपण डायरेक्ट बिलगलो त्याच्या अडचणीची कल्पना आपल्याला नसते, आजार पण हे सर्व आपण शिकलं पाहिजे, त्यासाठी कुठं कोणाने प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आता इथं आम्ही काय केलं, सर्व दादांकडे पुण्याला जाऊन प्रशिक्षण घेतलं, त्यांच्याकडून माहिती जाणवून घेतली, ते शेडवर आले त्यांनी माहिती दिली आणि ज्यांना पण नवीन कोणाला चालू करायला आणि प्रशिक्षण घेतलं पाहिजे, सर्व दादांचं पुण्याला प्रशिक्षण चालू असतं तिथं जा, नाही तर आम्ही इथं पण आता प्रशिक्षण चालू करणार आहे, इथं घ्या किंवा आणखी कुठं जर जवळ पडत असेल घ्या, पण प्रशिक्षण घेतल्याशिवाय आणि माहिती घेतल्याशिवाय कोणी करू नका, कारण आज जागा आणि पैसा भरपूर आहे पण अभ्यास नसल्यामुळं त्याच्या अडचणी उद्भवतात, त्यामुळे प्रशिक्षण घेणं, माहिती घेणं, अनुभव घेणं, अनुभव घेतल्याशिवाय कोणी या धंद्यात पडू नये. आपल्याकडं दादांचं प्रशिक्षण घेतल्यामुळं त्यांचा अनुभव आपल्याकडे असल्यामुळं आपल्याला आज डॉक्टरची गरज पडत नाही, डॉक्टर येण्याच्या पहिले आपण काही प्राथमिक उपचार असेल आपण ते करतो आणि प्रशिक्षणाचा हाच फायदा होतो की ते आपल्याला कळलं पाहिजे, डॉक्टर येईपर्यंत वाट बघण्याचा धंदाच नाही.
आणि त्याच्यासाठी आपण स्वतः प्रशिक्षण घेणं, स्वतः लक्ष देणं ही खूप गरज याच्यामध्ये. आता जो तुम्ही पारंपरिक पद्धतीने जो हा निर्णय घेतलाय करायचं कोंबडी पालन, तर हा मग व्यवसाय परवडतो शेतकऱ्यांना, तुम्ही काय सांगाल? परवडतो नाही. आता हा धंदा कसा आहे माहिती का, हा पारंपरिक जरी असला तर हा जुन्या काळापासून आलेला. आपण पण जुन्या लोकांचं ऐकलेलं आहे की शेळी पालन, कोंबडी पालनावरती बरेच जणांचे घर खर्च चाललेले, शिक्षण झालेलं, आज त्याच्यातून कोणी कलेक्टर चांगल्या पोजवर झालेला हा धंदा आहे. पण याच्यामध्ये कसं झालं, आपण तो पारंपरिकपणा हायत असतात ठेवल्यामुळं तो मोठ्या संख्येने जाता येत नाही. मग आता मोठ्या संख्येने जाण्यासाठी त्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे, आणि चांगला सक्सेस झालेला जे मोठ्या संख्येने गेलेला फार्म आहे आपण तिथं व्हिजिट दिली पाहिजे की या संख्येसाठी आपण मेंटेन करण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि याच्यामध्ये चिकाटी पाहिजे, वेळोवेळी काम केलं पाहिजे, आणि आपण स्वतः लक्ष दिलं पाहिजे. नुसतं 100% लेबर ठेवले आणि लेबर बघतील असं काही हा धंदा नाही. त्यासाठी आपण स्वतः चिकाटीने रात्रंदिवस मेहनत करणं, याच्यात काळजी घेत आणि मेहनत केली तरच असं फळ दिसेल, अन्यथा हे होऊ शकत नाही. निष्काळजीपणाचाही हा धंदा नाही, आणि याला मार्गदर्शन घेणं आणि चांगल्या लोकांनी जो मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येत धंदा घेतला त्यांचा अनुभव घेणं ही काळाची गरज आहे. त्याशिवाय या धंद्यामध्ये पडणं इतकं सोपं पण नाही. तेवढं हे केल्याशिवाय ते सक्सेस पण होणार हो, त्यासाठी मेहनतच. तुम्ही वेळोवेळी काढून मुलाखत खूप दिली, त्याबद्दल तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनल कडून खूप खूप आभार, धन्यवाद. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि तुम्ही जर इथं व्हिजिट करणार असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता दिलेला आहे, तिथे येऊन तुम्ही एकदा व्हिजिट करा, पूर्ण माहिती घ्या, एकदा बघा, आणि त्यानंतर त्यांचा नंबर आहे स्क्रीनवर, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर हा कोंबडी पालन व्यवसाय पारंपरिक पद्धतीनं करायचा असेल तर नेचर बेस्टला नक्कीच तुम्ही संपर्क साधा. तर धन्यवाद.